नवी मुंबईतल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी राजकारण्यांना आणखी एक झटका दिलाय. दिघ्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलंय. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीप गवते अशी या नगरसेवकांची नावं आहेत. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. नवी मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता टिकून आहे आणि या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक होते, मात्र तिघांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या 49 वर आली आहे. 5 अपक्षांची राष्ट्रवादीला साथ आहे, त्यामुळे संख्या पोहोचतीय 54 वर. बहुमतासाठी 56 नगरसेवकांची गरज आहे, त्यामुळे राष्ट्रवादी अल्पमतात आली आहे. तर दुसरीकडे राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता मुंडेंनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कपिल, एकूणच या 3 आणखी 3 जणांचं निलंबन केलंय, तर तुकाराम मुंडेंच्या या धडक कारवाईमुळे आता नवी मुंबईतल्या राजकारणाच्या समीकरणावर याचा नेमका परिणाम काय होईल? नक्की स्वाती, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आपण असं बोलू शकतो. अनेक वर्ष राष्ट्रवादी सत्ता इकडे आहे. तुकाराम मुंडेंनी काल धडक कारवाई करत 3 जे राष्ट्रवादी नगरसेवक आहेत त्यांना घरी बसवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती अनधिकृत बांधकामाचा ठपका होता. एकंदरीतच ह्या पूर्ण कारवाईमुळे सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण की ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्याप्रकारे सेना आणि भाजपाचेही काही नगरसेवक आहेत, त्यांच्यावरती अशाच अनधिकृत बांधकामांचा ठपका आहे. त्यामुळे आता पूर्णच राजकीय वर्तुळात, म्हणजे सर्वपक्षीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असंच बोलू शकतो. कारण की ज्याप्रमाणे तुकाराम मुंडे कारवाई करतात त्यामुळे एक भीती निर्माण झाली राजकीय नेत्यांमध्ये. जर आपण समीकरणं बघितले तर राष्ट्रवादीकडे जी 52 जी सीट्स होत्या, जागा होत्या, त्यातल्या 3 जागा कमी झालेल्या आहेत आणि त्या 49 होत्या आलेल्या आहेत. आणि 5 जे अपक्ष आहेत, म्हणजे 54 जागा त्यांच्याकडे आलेल्या आहेत. 56 हा मॅजिक आकडा आहे. त्यामुळे आता सत्तेचंही राजकारण पुढे येत आहे. पुढचा महापौर कोण बसणार, हा युतीचा असणार आहे का आघाडीचा असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काँग्रेसचं काय असणार आहे, काँग्रेस 10 जागा नवी मुंबईमध्ये आहेत आणि कदाचित सेना किंवा भाजपा या 10 जागा आपल्या ताब्यात घेतील असं प्रश्नचिन्ह समोर आलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मध्ये एक भीती निर्माण झालेली आहे का पहिल्यांदा राष्ट्रवादीची सत्ता जाऊ शकते, महापौर हा सेनेचा किंवा भाजपाचा होऊ शकतो. एकंदरीत हे 3 नगरसेवक आहेत, या 3 नगरसेवकांना तुकाराम मुंडेंनी एक घरी बसवलेलं आहे. परंतु त्यांचीही पुढची पावलं सुरू झालेली आहेत. ते आता मूव्ह होत आहेत मुंबई हायकोर्टामध्ये. मुंबई हायकोर्टामध्ये ह्याची ते दाद मागणार आहेत आणि त्यामुळे मुंबई हायकोर्ट काय डिसिजन घेतं, ज्यापुढे सुप्रीम कोर्ट असेल किंवा मुंबई हायकोर्ट असेल ते काय डिसिजन देतं, ह्याकडे सर्वांचं निर्णय लक्ष लागलेलं आहे. परंतु एकंदरीतच अशीच काही नगरसेवकांची लाईन पुढे आहे. जवळपास 14 ते 15 नगरसेवक अशा लाईनमध्ये आहेत का त्यांच्यावरती अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवलेला आहे. त्यामुळे जे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण सुरू झालेलं आहे. पुन्हा मुंडेने आपली कारवाई केलेली आहे, धडक कारवाई केलेली आहे आणि ह्या कारवाईचं सर्वीकडून स्वागत तर होतच आहे. परंतु आता नगरसेवकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. आज हे 3 नगरसेवक गेले, उद्या माझी चर बारी नाही ना, या गोष्टी यामुळे नगरसेवक आता भीतीचं वातावरण झालेलं आहे. त्याचबरोबर राजकीय सूत्रही बदललेली आहे. आता येणारा पुढचा महापौर कोण बसतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. स्वाती, झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.